कोलकाता येथील मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टरांनी मूक मोर्चा काढत या घटनेचा जाहीर निषेध केला. यावेळी खासगी व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी 24 तासासाठी वैद्यकीय सेवा बंद ठेवल्या. या बंदमुळे रुग्ण सेवा कोलमडली असून शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत. यात इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन यासह निवासी डॉक्टर आणि यवतमाळ मधील विविध सेवाभावी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या घटनेतील महिला डॉक्टरला न्याय देऊन तसेच आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी व महिला डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी यावेळी डॉक्टरांनी केली.